नमस्कार, मी तेजश्री। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया आताच्या घडीची एक मोठी बातमी। नगर शहरात एका 75 वर्ष महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजू रावसाहेब काते राहणार बारसकर कॉलनी अहमदनगर असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पीडित महिला शहरातील तारकपूर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहे। पीडितेच्या घरात आरोपी काते गुरुवारी मध्यरात्री घुसला होता। यावेळी त्यांनी पीडितेला मारहाण करून हे कृत्य केले। आरोपी कातेने अतिप्रसंग करतेवेळी पीडितेच्या चेहऱ्यावर काचेची बाटली फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। हा एक प्रकारचा विकृतीचा कळसच आहे असं म्हणावं लागेल। कातेने पीडितेच्या तोंडावर बुक्क्यांनी व चापटीने मारहाणही केली असून या संदर्भात कोणाला काही सांगितले तर घरातच मुर्दा पाडून जाळून टाकण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे। पोलिसांनी आरोपी राजू काते याला ताब्यात घेतले असून पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। दरम्यान या प्रकारच्या अत्याचाराच्या घटना बघून या अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाहीये का असा मोठा सवाल उपस्थित होतोय। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।